लोकसभा निवडणुकीपासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्र्यांसह भाजपचा छुपा पाठिंबा होताच आता अगदी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचाच विरोधी पक्षनेता असेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्यांनी आता ज्योतिषाचं काम करावासा खोचक सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय. देशभरात जे विरोधक भाजपात येणार नाहीत त्यांच्या विरोधात चौकशी लावली जाते, चौकशी लावू अशी धमकी त्यांना दिली जाते. फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही अशाच प्रकारे धमक्या देऊन भाजपात घेतलं जात असल्याचा आरोप चव्हाणांनी केलाय. ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल, यांच्या धाडी टाकायचा धमकी द्यायची, एखाद्या सहकारी संस्थेमध्ये किंवा खाजगी संस्थेमध्ये काही कर्ज थकीत असेल किंवा कर्जाचा प्रश्न निर्माण झाला असेल, आणखी काही प्रश्न निर्माण झाले असतील, त्यामध्ये तुम्हाला मी सहकार्य करतो, तुम्ही आमच्या पक्षात या किंवा तुम्ही आमच्या पक्षात नाही आला तर आम्ही तुमच्यावर अशा प्रकारची कारवाई करू. आणि आता कारवाईचं सत्र धाड सत्र चाललं आहे, दिल्लीपासून महाराष्ट्रपर्यंत झालेलं आपण पाहतो आहे. आणि त्यामुळे फक्त विरोधी पक्ष संपून टाकायचा, विरोधी पक्ष नसला पाहिजे. आणि मग पर्यायाने एका पक्षाचंच सरकार, एका पक्षाचीच लोकशाही आणायची ही भारतीय जनता पक्षाचं आणि आर एस एसचं कार्यस्थान आहे. आणि एका पक्षाची लोकशाही म्हणजेच एका पक्षाची लोकशाही. आणि ही आता वैचारिक लढाई या निवडणुकीमध्ये होणार आहे. आम्ही ती लढाई लढणार आहोत. कधीही जरी सकृदर्शनी अशा प्रकारच्या अडचणी आल्या तरी राज्यात काय चाललेलं आहे ती राज्याची जनता खूप काळजीपूर्वक पाहते. मला वाटतं गणपती उत्सव संपल्याबरोबरच लगेच निवडणुकीला तोंड लागेल. आम्ही त्या निवडणुकीला ताकदीने सामोरं जाणार.